सो हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपण पुन्हा एकदा खेळणार आहोत पाल वर्ल्ड. लास्ट एपिसोडमध्ये जे आपण बुशी वगैरे पकडलेलं, त्याच्यानंतर मी व्हिडिओज म्हणजे व्हिडिओ मी बनवलीच नाही आणि डायरेक्ट लेवल फुल फुल गेम हे केलं आपला फोकस. आणि त्याच्यामध्ये मी पूर्ण 50 लेवल कंप्लीट केली माझी आणि ऑलमोस्ट 51 आता होईल. आणि त्याच्यामध्ये मी खूप पाल पकडले, जसं काही मी ग्राइंडिंग करतो फुल. आणि माझं तुम्ही बघू शकता, हा माझी ही सिम्पल लोकेशन नेहमी इंट्रोडक्शन करायची. आणि हा आपला बेस ज्याच्यामध्ये खूप पॉवरफुल पॉवरफुल पाल मी पकडले आहेत. बाय द वे, ये जॉर्मनटाइड वगैरे जे बॉस पोकेमॉन आहेत फुल. आणि मॅपमध्ये बघू शकता आपण, मी पूर्ण हे केलं आहे, पूर्ण एक्सप्लोअर केलं आहे, पूर्ण कंप्लीट झालं आहे. आता न्यू अपडेट आली, त्याच्यामध्ये न्यू पाल वगैरे आले, न्यू बॉस आले, जसं का हा मेनस्ट्रिंग टेरा प्लस न्यू लोकेशन अनलॉक झाली. तर मी न्यू लोकेशन एक्सप्लोअर नाही केली, जेणेकरून आपल्याला अजून एक्स्ट्रा कंटेंट भेटेल त्यामुळं. आणि सध्या आपण जे फ्यू बॉसेस आहेत मी जे ऑफलाईन डिफीट केले ते पुन्हा एकदा डिफीट करेल. जे जसं की जर्मन टाईट जे लेवल आय मीन लेवल 40 पर्यंत असतील ना, त्यांना मी पुन्हा पकडायचा प्रयत्न करेल. जसा जर्मन टाईड, ब्लेझमट, ॲस्टगॉन आणि जेट्रागॉन आणि अजून कोणतरी हाय मजबूत किंग पॅका प्लस प्रॉस्ट्रेलियन आणि लायलिन लॉक नॉक्ट लायलिन नॉक्ट ओके. या असे पाल आहेत जे पॉवरफुल पॉवरफुल, त्यांना मी कॅच करत आहे. म्हणजे प्रत्येक एपिसोडला तीन तीन ठीक आहे, कारण तर मी इझी कॅच करू शकतो, कारण तर माझी पण लेवल 50 झाली आणि मिशन कंप्लीट फुल ग्राइंडिंग करून मिशन कंप्लीट लेवल 21 झाले बेसची. ओके बिल्ड अस ओके, लेवल 22 झाली आता. ओके आणि याच्यामध्ये मी पाल टाकू शकते, न्यू ॲड करू शकतो आहे मॅक्स पाल. ओके 20 पाल मी ऑलरेडी टाकलं सेटिंगमधून. तर पहिलं आपण जाऊ आणि डायरेक्ट जर्मन टाईड कॅच करू. बाय द वे हा माझा सगळ्यात फेवरेट पाल आहे जो मी ऑलरेडी कॅच केला आहे, ऑलरेडी डिफीट केला आहे. प्लस आपल्याजवळ सामान पण खूप आहे, तर असे मेन मेन बॉस आपण कॅच करू. पहिले तर जाऊ आपण डायरेक्ट जॉर्मन टाईडच्या लोकेशनवर. आणि हां बाय द वे, तुम्हाला माझी लिस्ट बघायची असेल मी किती कॅच पाल केलं, मी लिस्ट एकदा दाखवते तुम्हाला. जे की ही आहे पाल बॉक्स. ओके ही लिस्ट अपग्रेड झाली थोडी, याच्यामध्ये मी हे सगळं म्हणजे सगळे प्रकारचे पाल मी कॅच केलं. जसं की हा ब्लेझमट ऑलरेडी कॅच केला आहे, प्लस वॉरसेक्ट वगैरे लाईक हे डिक्टॉईस जे काही तुम्ही बघितलं नसतं म्हणजे माझ्या ह्याच्यात, असं तुम्ही दुसरीकडे बघितलं असतात. जसं का हा बॉस डिफीट केला आहे, नेक्रोमस हे पण हे आहेत पॉवरफुल पाल आहेत. सो पहिले आपण जाओ हे सगळ्या पॉवरफुल पाल मी सिलेक्ट करून ठेवले आहेत. बाय द वे अजून एक माझा फेवरेट पाल होता कोणता तरी, जो की हां शॅडो ब्रेक म्हणून हा एक फेवरेट पाल होता. बाय द वे मी सध्या हा पाल पकडला रिसेंट, जो की अल्फा पाल आहे, त्याच्यामुळे मी त्याला टीममध्ये ठेवला आहे. अल्फा पाल आहे बॉस, त्याचं शायनी मिळालेलं हा मला अल्फा, त्याच्यामुळे मी याला टीममध्ये ठेवला, याचा काय अजून यूज नाही केला. ओके सो पहिले जेट्रॉगॉनच्या जवळ टेलिपोर्ट करू आणि बघू आता किती टाईम लागते मला त्याला बीट करायला. ओके तो क्लोज लोकेशन आहे लाईक ही. ओके ओके माझं पाल स्पेअर पण तसं पॉवरफुल आहेत, जसं की हा लेजंडरी स्पेअर, अल्ट्रा स्पेअर, हायपर स्पेअर. सो आपण हायपर स्पेअरमध्ये याला कॅच करायचा प्रयत्न करू जेट्रॉगनला. सॉरी जेट्रॉगन नाही, काय त्याचं नाव, जर्मन टाईट, जर्मन टाईट. ओके आणि कुठं आहे तो मॅप, ओके या साईडला. बाय द वे मला कॅच नाही करायचा पण व्हाय नॉट, आता डिफिटूच करायचं आहे या व्हिडिओमध्ये, तर कॅच पण करू. ओके पहिले तुम्ही याच्या वट ओके मी याच्या उतारलो आणि मी डायरेक्ट त्याला फाईट करायला पाठवते कोणाला तरी. आणि माझं बाय द वे गन पण होती ना, यस ॲसॉल्ट रायफल, ग्रॅपलिंगच्या जागा ॲसॉल्ट रायफल ठेवत आहे.
आणि विच कोणाला पाठवू कोणाला पाठवू कोणाला पाठवू कोणाला पाठवू. वॉटर टाईप आहे तर वॉटर टाईपला आईस टाईप. अच्छा न्यूपाल आहे त्यालाच पाठवतो पाहिजे मी त्याचा अटॅक चेक करून तुम्हाला. ग्रास टोर्नॅडो ॲक्वा नको, त्याच्या जाग्यावर आपण ड्रॅगन मेटियर, ॲसिड रेन, फायर नको, ड्रॅगन मेटियर. ड्रॅगन टाईप आहे त्याच्या मला आणि ग्रास टोर्नॅडो ऑलरेडी. ओके सो भाई पेल दे उसको. ओहो ड्रॅगन मेटियर नाईस. मी थोडासा मागणंच राहील जेणेकरून त्याला त्याची फाईट घेऊ दे. नाईस. ओके मी पण अरे माझ्यावर रॉकेट लॉन्चर पण आहे, मी बूम करू शकतो डायरेक्ट. लेवल हेल्थ झिरो. ओके भाई हॅलो. मरना है क्या तेरे को? बूम. ओके दैट्स इनफ आई गेस. मी अरे बाबा तू नको जाऊ रे. ना भाई जे ड्रॅगन ओहो नाईस. ठीक आहे आता त्याला कॅच करू. ए माझ्यावर बाय द वे तो ओपन आहे पाल स्पेअर, मी दाखवते तुम्हाला जो किओ वाला. मी कुठं पण मारला ना तरी तो त्याला कॅच करेल, कुठे पण मारला तरी त्याच्यावर लागेल. व्हाट द फ्रिक. अपना अपने आप जाके उसको लगेगा बाय द वे. कॅप्चर रेट 8%. ओके या ओके लेवल 51 झाली माझी, दॅट्स गुड. जॉर्मेटाइट कॅच केला मी, लेट्स गो. लेवल 51 आता नवीन नवीन अनलॉक झालं असतील काहीतरी, चेक करते मी एकदा. ओके लेझर रायफल वगैरे अनलॉक झाली, प्लास्टिक बनवायचं आहे एनर्जी. प्लास्टिक अनलॉक करते पहिले तर. अल्टिमेट स्पेअर आहे जो की रिसेंट अपडेटमध्ये आला आहे, मी त्याला अनलॉक नंतर करील. बाय द वे एक मिनिट, टेक्नॉलॉजीमध्ये काय काहीतरी मशीन आहे इम्पॉर्टंट असेल मे बी. जे आपल्याला मशीन वगैरे आहेत ना ते बनवून ठेवलं पाहिजे. ठीक आहे ओके नेक्स्ट बॉस असेल आपला. कोणते बॉसला मारू आता मी, चेक करू दे मला जवळपास कोणता बॉस आहे. जवळपास कशाला मी डायरेक्ट त्याच्याजवळ जाऊ शकते. तो ब्लेझमट आपला दुसरा बॉस असेल. ठीक आहे नाही लेवलनुसार जाते ना मी. ओके लेवल आपल्याला कोण मारायचं आहे. ओके किंग पॅकला, किंग पॅका किंग पॅका. ओके लेवलनुसार मग किंग पॅका. पहिले तर टेलिपोर्टल बघू दे मला जवळपास. बाय द वे ग्राइंडिंग करायला खूप मजा आली, कंटिन्यू गेम खेळत होतो मी 4-5 दिवस आणि त्याच्यामुळं आय गॉट एव्हरीथिंग. अजून मी न्यू अपडेटचं पोकेमॉन एक पण चेक नाही केला, बाय द वे तुम्ही मॅपमध्ये चेक करू शकता का. अजून मी ते एरियान गेलोच नाही. वॉट जेट्रागन इतना पॉवरफुल है. ओके चिंदी लोग फाइट कर रहे मेरे से. चला पहुंच लो नेक्स्ट लोकेशन. ओके नेक्स्ट लोकेशन बाय द वे तुम्हाला मी जेट्रागन चा अटॅक दाखवला नाही. नेक्स्ट लोकेशन आपली ही जो की किंग पॅक का कुठे असेल खाली. बीट केलंय पण मला जास्त ये नाही माहीत रे लोकेशन वगैरे. हे आहे फायर याच्यामध्ये आय गेस. ओके किंग पॅका जवळ चालो ना मी, दुसरे कोणते पके म्हणजे चेक करू चेक करू. तुम्ही फायर घातलाय ना आय सी वाला पेनत बाई, ज्यादा इफेक्टिव पड़ता है बर्फ में. अनि ही है किंग पैका क्रिस्ट. ओके एक्चुअली मी बीट केला है ना बसला ये. यस ऑलरेडी मी बीट केला है तो बूम.
यो आहे याचा जेट्रॉगनचा अटॅक, रॉकेट लॉन्चर जसा जपून याच्याला डॅमेज की मी याला, तर मी याला फाईट करायला पाठवत आहे. ओय भाई तू फाईट कर. व्हाट, एक रिलोड मध्ये मारला. किंग पॉप किंग पॅक नॉट सो टफ आफ्टर ऑल. आता आपला अनलिमिटेड. ओके कुठं पण मार आपला हे हो स्पेअर लॉन्चर कुठं पण मारला तरी त्याचे लागणारच. आता मी या साईडला मारतोय फॉर एक्झाम्पल. एक्झाम्पल निघला का? आया मारला. ओय ॲटलिस्ट त्याच्या जवळ मारायला पाहिजे. ओके 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 ओय ऑलरेडी लागला. यो दुसरा सेकंडवाला आहे. सेकंडवाल्याने कॅच केला. ओके मी आधीच सोडू शकतोय. वाव तो पण लागल. ओके नाईस. आय गेस हायपर स्पेअर इज नॉट इनफ फॉर हिम. वन टू ओके. हा इझी पीझी थिंक पे का. म्हणजे आता जशी लेवल वाढते ना तसं बॉट बॉस आपले टफ नाही. हे काहीतरी हाय इथं. इट वॉज द डेझिग्नेटेड डेझर्ट अँड फाईट द बॉस फे. बाय द वे मी बॉस पण डिफीट केले जसा लास्ट एपिसोडमध्ये म्हणजे मी टाकलेला. त्याच्यात मी टावर ऑफ सिंडिकेट टावरमधला एक बॉस मारलेला. डायमंड सापडलं मला. सिंडिकेट टावरचा बॉस मारलेला. आता दुसरे बॉस पण मी डिफीट केले तसे. जसं की यो वाला बॉस डिफीट केला आहे. प्लस हा फक्त ठेवला आहे. बाकी हा वाला बॉस डिफीट केला आहे. हा पहिला बॉस आपण जो डिफीट केलेला तो. आणि दुसरा हा वाला एक जे बॉस होते त्यांची पण आपण नंतर व्हिडिओ टाकू. बाय द वे दोन बॉस आपण कॅप्चर केला. आता तिसरा आणि लास्ट म्हणजे ये एपिसोडचा शेवटचा बॉस तो कॅच करायला जाऊ आपण आत्ता. आणि तो असेल कोण? ऑस्ट्रेलियन पण. अच्छा लायलिन. लायलिन ला कॅच करू. चला लायलिन नॉक्ट. ती पण 49 लेवलची आहे. डिफिकल्ट बॉस आहे होता तो पहिले जेव्हा मी स्टार्टला कॅप्चर करत होतो. आता इझी झालं आहे. सो मी व्हिडिओ नोट टाकली त्याच्यामुळे पुन्हा मी बॉस कॅप्चर करताना व्हिडिओ टाकताय. याला कॅच करताना मला लई टाईम लागला. 2-3 वेळा मारला याने. प्लस स्पीड तितका आहे त्याचा. दुसरा कोणताच पाल नाही जो याच्या एवढा फास्ट पलल म्हणजे उडू शकतोय. ओके यो पण इझी रिफीट होईल कारण तर फायर टाईप आपल्या म्हणजे गन गनने इझी मरेल. प्लस आपल्या फायर टाईप जेट्रॉन. आता मी याला पाठवतोय अनुबियस. लेट्स सी मशरूम. ओके सगळ्यात म्हणजे सुंदर बघे म्हणून असेल तो आयो. डॅमेज बहुत. व्हाट आय थिंक हँडगनला जास्त डॅमेज आहे. हा 100 भाई ज्यादा चेपोर आहे तू. ओके मी पाल स्पेड फेकतोय आता. अनुबियस दॅट्स इनफ. इझी पीझी. ओ हो मोस्ट पॉवरफुल अटॅक. चला आता एक हायपर पण सोडला. व्हॉट द फ्रिक. दुसरा हायपर पॉल. कॅप्चर रेट 12% आणि ऑलमोस्ट यस. ओके लायलिन नॉक पण भेटला. ऑलरेडी मी कॅच केलेला आहे आणि लेवल खूप वाढली. आय नो मी थोडासा काय बोलतात तो चिटिंग टाईप केला कारण मी मला लवकर लेवल 50 पोहोचायचा होता त्याच्यामुळं. आणि मला गेम पूर्ण एक्सप्लोअर करायची होती आणि चीट स्किल आहे त्याच्यामुळं. आय एम सॉरी एक्सपिरियन्स मी पूर्ण हे केला आहे. म्हणजे जसा आपल्याला एक्सपिरियन्स 1% किंवा 2% मिळायचा ना मी 5% केला आहे.
त्याच्यामुळे एक्सपिरियन्स खूप जास्त मिळते. ओके म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी बॉस कॅच केला तर मला 50,000 एक्सपिरियन्स भेटेल, पण मी तोच इंटू 5 म्हणजे 2,50,000 एक्सपिरियन्स भेटेल असा मी चीट स्किल यूज केला आहे. त्याच्यामुळं आय एम सॉरी बट एन्जॉय करा फक्त तुम्ही. ओके आपला तिसरा बॉस फास्ट ट्रॅव्हल आणि जाऊ चौथ्या बॉसच्या जवळ जो की आहे 49 लेवलचा ब्लेझमट. आय नो तीनच मारणार होतो पण आता इतकं फास्ट फास्ट बॉस मारतात तर वाय नॉट. आता मोस्ट पॉवरफुल पाल आहेत जे की 55 लेवलच्या आहेत, मी ते नंतर कॅच करेल. या एपिसोडमध्ये आपण दोन बॉस ऑलरेडी कॅच केले, सॉरी तीन बॉस जो की आहे जर्मन टाईड. डिफिकल्ट बॉस आहेत ते, आता याच्यामुळे तुम्हाला इझी वाटतं पण ते डिफिकल्ट बॉस आहेत. बाय द वे मला हे बदलवू दे आर्मर, माझी लेवल जास्त आहे म्हणून तुम्हाला वाटत असेल इझिली टेम केलं म्हणजे कॅच केलं, बट ना दे आर टफ. ओके इथं कुठेतरी गुफा होती त्याची, सो फायनली लोकेशन गवली जमलो बघून. आता जेट्रॉकॉन नाही पंगाल नाही लेना, चल आपण ब्लेझमट को फाईट करणार आहे ब्लेझमटचे, तो मी क्विकली त्याला बेट करते रॉकेट लॉन्चरशी. मे बी इट टेक 2 रॉकेट लॉन्चर लागतील त्याला आणि एक यो पण सोडतो आहे 5-1. बघू एखादा वॉटर टाईप अटॅक केला तर काय फरक पडते का. आणि यो फायर टाईप मोस्ट पॉवरफुल फायर टाईप पोकेमॉन आहे असा, आणि त्याचा स्ट्रक्चर पण एकदम कडक आहे. आताला मस्त आग वगैरे लागली पाहिजे, फाईट करले उससे. ओ भाई ओ भाई कोणी अटॅक खाला यो जो त्यानेच खाला. ओके बूम ओय ओय बस 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 बस. ओके अरे बाबा बस. ओके मी ओय लेजेंडरी सोडला, शिट 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 हायपर स्पीडची लाईक आहे त्याच्याने लेजेंडरी सोडला. चल चालेल लेजेंडरी स्पीड खाला. वाव व्हाईट डॅमेज नुसताच बोलो फायर टाईप पॉवरफुल पोकेमॉन आहे. ठीक आहे चल एक लेजेंडरी खा. अरे बाबा एक लेजेंडरी खा न भेट इज्जत जाय भेट पटकन. आवरा कमी एच पी राहिला तरी साला भेट नाही. ओके फायनली आणि लेवल 52 नाईस. मला वाटतं तुम्ही जास्तच यो यूज केला आहे, जास्तच आपला एक्सपिरियन्स बूस्ट यूज केला आहे, मला थोडी कमी करायला लागेल कारण तर सगळ्यांना मारतं यो. फ्लेम ऑर्गन नाही, प्रेसियस क्लॉ नको, अजून काय आहे यो कोल कोल पण नको. ओके सो बॉस सर्च मारायला हार्ड होता बाय द वे, कारण तर लोकेशन पटकन सापडत नाही कारण तर लय भुलभुल आहे टाईप आहे. आता मी तुम्हाला दाखवतो एक मिनटं. ओके हां जर मी असा उडलो न माझं लक्ष नाही का बाबा मला ये रेंज कोणाला माहीत आहे आय इथं बॉस आहे. मी 2-3 वेळा याच्या जवळशी गेलो आहे वरती ये रस्त्याने आलो आहे, मला वाटलं इथं काय आहे बट ना यो बॉस इथंच आहे. आणि हे स्ट्रक्चर पालचं कोणी बनवलं असतील ही मिस्ट्री आहे. आय मीन समजलं मी काय बोलतोय कारण तर पाल तर नाही बनवू शकत आहे का, मे बी स्टॅच्यू आहेत पालचं नाही तर फ्रीज झालं असतील अंडा बिंडा नाही जाऊ शकत. अच्छा लेजंडरी काहीतरी घेऊ ना ॲम गवली. ठीक आहे पहिले जाऊ बेसमध्ये आणि एपिसोडमध्ये इतकाच आपण एपिसोड करू एंड. ओके अजून एक पेटे ओके पहिले जाऊ बेस 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 बेस. ओके बेस हो बाय द वे मी तुम्हाला या एपिसोडमध्ये आपण कॅच केलेलं पाल दाखवतो जे की
हाथ मत, पावरफुल है, पावरफुल है। अरे ड्रैगन भाई, जा ना तकरे, जा आग मारा तकरे जा, साला मला पाल नहीं करू दे। ओके तो ये एपिसोड में तो कैच केलं आपलं पाल, बाबा कती लांब, ये आपण पाल कॅच केला। एक तर यो केव मध्ये कॅच केला, ये बॉस आहेत बरोबर, जॉर्मंटाइल ऑलरेडी बाहेर आहे। एक कैयो किंग पॅका, एक काय ब्लेझमार्ट आणि एक काय नायल लायलिन नॉक्ट। मी तो यो तुम्हाला वरती जाते दाखवते, ये साला त्रास देते। ओके आपलं बेसची लोकेशन आपली मी चेंज नाही केली, फक्त बेसला बाजूशी आपण वॉल टाकली। आता यो फर्स्ट म्हणजे शेवटचा बॉस ब्लेझमार्ट, जस्ट वाव व्हाट द भाई, खाली खाला जलास, नाईस। हां आय गेस यांना बेसच्या बाहेर नेऊन दाखवायला लागेल तुम्हाला। पहिले यो मेमोरिस्ट हार्ड होता डिफीट करायला, बाय द वे मला नुसताच मारायचा नाही, तर मी त्याला मारला असता। वो भी तो एक फक्त त्याच्या कसे ऑइल पाहिजे असला ना, तस यो आहे ब्लेझमट, याला सॅडल वगैरे हाय, मी सॅडल याचा अनलॉक नाही केला। जो कसला दिसतोय बघा, एकदम कडक। याचा सॅडल आपण अनलॉक करू, बघू म्हणजे जो सॅडल अनलॉक करेल का, हाय का काय पाहिजे, इंगोट पाहिजे, इझी इझी पाहिजे ना आपल्याला। 20 5 सेकंदांनी 20 तयार होतील, हा 1 2 3 स्टार्ट। येऊ दे पण त्याला विदाउट आल्यावर कसा, आला हा 5 सेकंड, नाईस थँक्यू। हे गेलं छान, अजून काय रॉकेट आला इकडे, ठीक आहे चला। पहिले तर बनवायला टाकू आपण ब्लेझमट सॅडल, योला बनवायला यो सुपर फास्ट वर्कर आहे आपला। ओके सॅडल कंप्लीट, आपण ब्लेझमट वर राईड करू। हा ओके नाईस, आवरा पॉवरफुल आहे यो, बेकार अटॅक सुपर पॉवरफुल आहे याचा। फायर बॉल, वाव 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 वाव, यो काय मारला अटॅक मी, आय डोंट नो, फायर बॉल वाला यो आहे 1000, तो काहीतरी अटॅक मारला, तो लय पॉवरफुल आहे। आता मी याच्याविषयी आपण गन पण चालू शकतो, तर हाय बऱ्यापैकी आहे। क्लाइम्बिंग करू शकते का यो, क्लाइम्बिंग नाही करू शकत म्हटलं, त्याचा आवरा मोठा हातात, तर इझिली वॉल वगैरे क्लाइम करू शकते का, ना करू शकत आहे ना 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 ना। यो त्याला एक पोकेमॉन, दुसरा पोकेमॉन आपला किंग पॅका, याचा पण सॅडल बनवू शकतो आहे, पण मी नाही बनवे कारण तो यो असा यूज करायचो नाही आपण। किंग पॅका क्राइस्ट वाईल्ड इन अ टीम, किंग पॅका क्राइस्ट हेल्प कॅरी सप्लायज इनक्रीज द प्लेयर। ओके 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 ओके, तर अच्छा किंग पॅका टीममध्ये आहे, तर सप्लाय आपण जास्त म्हणजे जास्त कॅरी करू शकतो। त्याच्यानंतर आहे ही ब्युटिफुल पाल, जस्ट लाईक कोणती ती आईस टाईप पाल, काय रे तिचं नाव, मला पोकेमॉन तो आठवण आहे, पण तो माझा फेवरेट पोकेमॉन होता, ते फेवरेट फेवरेट नाही बोलू शकत, पण हां दिसायला लय चांगला। तो हा होता आजचा एपिसोड, हा एपिसोड आवडला असेल तर मला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब, आणि नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण जेट्रॉगॉन आणि जेट्रॉगॉन आणि कोणतो फ्रॉस्टेलियन, जो की आईस टाईप मोस्ट पॉवरफुल पाल आहे, युनिकॉर्न टाईप दिसतं यो, हां फ्रॉस्टेलियन आणि जेट्रॅगॉन जो की ड्रॅगन, जो आता मी बसलो आहे त्याच्यावर, त्यांची बॅटल करू। आणि हां एपिसोडला लाईक शेअर सबस्क्राईब करा, बाकी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये, जय हिंद आणि गुड बाय, बाय करू दे मला तुम्ही, वेट वेट बाय करणे दे मेरे को।
रिमोट वेव, बाय बाय।